2020 अखेर जुन्नर तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 2545 इतकी झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1428 इतकी आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 104 इतकी आहे. तर सद्य परिस्थितीला जुन्नर तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 1013 इतकी आहे. दरम्यान 17 सप्टेंबर रोजी जुन्नर तालुक्यात नव्यानं 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे. यामध्ये हिवरेतर्फे नारायणगाव 15, नारायणगाव 7, वारुळवाडी 7, त्याचबरोबर आगार 6, बेल्हे 5, येडगाव 4, पारुंडे 4, पिंपळवंडी 3, पिंपरी पेठार 3, बारव 2, कांदळी 2, ओतूर 2, गोळेगाव 2, धनगरवाडी 2, त्याचबरोबर निमगाव सावा 2, पिंपळगाव जोगा 1, चाळकवाडी 1, खानापूर 1, ओझर 1, उमरज 1, खोडद 1, कुसूर 1, ठिकेकरवाडी 1, आळेफाटा 1, संतवाडी 1, पेमदरा 1, मंगरूळ 1, कुळंजवाडी 1, सावरगाव 1 आणि जुन्नर नगरपालिका 1 अशा एकूण 81 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर 17 सप्टेंबर रोजी जुन्नर तालुक्यात पडली आहे. दरम्यान 17 सप्टेंबर रोजी 3 व्यक्तींचा कोरोनानं मृत्यू झाला. यामध्ये खोडद येथील 80 वर्षीय पुरुषाचा, बेल्हे येथील 56 वर्षीय स्त्रीचा आणि नारायणगाव येथील 73 वर्षीय स्त्रीचा कोरोनानं मृत्यू झाला. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, पिंपळवंडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.